मित्रांनो, नवीन 40+ भिवंडी तालुक्यातील ही संघटना या संयुक्त विद्यमानाने भरवण्यात आलेली ही स्पर्धा या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर जय गावदेवी काटे या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आलेली आहे। तरी आपले 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या, आपल्याला विनंती आहे। काटे संघाचा 12th मॅन सामन्याला होते सुरुवात। बिंदास माळी राइट डाउन ओवर द विकेट, पहिला चेंडू पूर्णपणे बीट केला जातोय फलंदाजाला। निर्धाव चेंडू, पहिला चेंडू, तेज सर्रार चेंडू टाकला जातोय आणि त्या ठिकाणी फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होतोय। पहिला चेंडू तेज सर्रार, फलंदाजाची झोप उडवणारा चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय बिंदास माळी यांच्याकडनं। राइट डाउन ओवर द विकेट पुन्हा एकदा बिंदास माळी, हलक्या दाने पॉइंट रिझनला चेंडू क्लिअर केला, एक धाव पूर्ण होते। बघूया चेंडू जातोय का सीमारेषा पार, नक्की जाईल आणि पहिला चौकार या पहिल्या इनिंग मधला। धाव फळकावर धावा लागल्या जातील चार। हलक्या हाताने चेंडू क्लिअर केलं होतं, थर्डमॅन रिझनला क्लिअर केलं आणि चेंडू निघून गेला चार धावांसाठी चौकार। एक अतिशय चांगली सुरुवात या फलंदाजाकडनं आपण पाहतोय। राकेश आणि सलामीवीर आहे मच्छिंद्र, राकेश घरत याच्या बॅटमधनं येणार हा पहिला चौकार, थर्डमॅन रिझनला क्लिअर होतोय। पुढचा बॉल मिड विकेट रिझनला जातोय, बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अविनाश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय। तत्पूर्वी दोन धावा घेण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश मिळतंय आणि या दोन धावांशी धावफळक आत्ता मात्र पुढे सरकेल। धावफळकावर धावा लागल्या जातील त्या बिनबाद सहा। निर्धारित चार षटकांचा सामना आहे, पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना धावफळकावर धावा आहेत सहा। राकेश घरत चांगली फलंदाजी करताना मित्रांनो आपण पाहतोय। पुन्हा एकदा हलक्या त्याने चेंडू खेळलाय पॉइंट रिझनला, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाते आणि एकच धावावर समाधान मिळतंय। धावफळक पुन्हा एकदा पुढे सरकेल, धावफळकावर धावळा लागल्या जातील त्या सात। बिनबाद सात, बिंदास माळी याच्या षटकातील चार चेंडू टाकून झालेले आहेत। रेडम ओवर द विकेट, पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि मात्र स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये पहिला गडी बाद होतोय, पहिला हादरा बसतोय जय गावदेवी काटई संघाला। मच्छिंद्र घरत थँक्यू सो मच डीजे। तर फलंदाज लवकर पाठवायचं आहे जरा, आधीच आम्हाला उशीर झालेला आहे आणि आपण यात वेल खर्च करताय तर ते कुठेतरी थोडंसं भारी पडेल असं मी म्हणतोय, कारण आपल्याकडे वेळेचा अवधी थोडंसं कमी आहे आणि निर्धारित 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत। अजून एक सामना याच्या दिवसातील आम्हाला खेळवायचा आहे। ग्राउंडवर सुरू असलेला सामना जय गावदेवी काटे आणि चौथा हिरवा मानकोळी हे संघ, दोन्ही या भिवंडी तालुक्यातील अतिशय मातब्बर असे संघ, या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरीमध्ये मित्रांनो आपण पाहतोय। ग्राउंड नंबर 2 हा दुसरा ग्राउंड आहे, या दुसऱ्या ग्राउंडवर हे 40+ एक अतिशय सुरेख सामने आपण मित्रांनो आपण अनुभवत आहेत। पुन्हा एकदा बिंदास माळी स्वीप करण्याचा प्रयत्न नक्की होता परंतु एक धाव या चेंडूवर अंकित केली जाईल आणि एका धावेनिशी धावपळक आता एक षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोचेल 8 या धावसंख्येवर। नक्कीच नरेश ढोमे सरांनी आपल्याला एक चांगलं असं मार्गदर्शन केलं, एक चांगली गोष्ट सांगितली की वयाच्या 40 नंतर आपल्याला कोणी हे नाही विचारत की तू काम काय करतो, तर हे विचारतात की तुझं खेळ कसं आहे, तुझं खेळतो किती चांगला आणि तुझी मुलं बालके किती छान आहेत
अतिशय चांगला असा संदेश देऊन गेलेत। नक्कीच नरेश ढोमे सरांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करूया या संपूर्ण 40+ माध्यमातून। तर मैदानामध्ये वळूया, व्यक्तिगत पहिला आणि सांघिक दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज अविनाश। राकेश घरत फलंदाजी करतोय, राकेश व्यक्तिगत 7 या धावसंख्येवर खेळतोय, तर प्रवीण हा व्यक्तिगत 1 धावेवर खेळतोय। निर्धारित 4 षटकांचा सामना आहे, दुसरे षटक मार्गस्थ असताना अविनाश येतोय गोलंदाजीच्या मॅटवर। स्ट्रायकर बॅटर आहे प्रवीण आणि नॉन स्ट्राइकला आहे राकेश, जो व्यक्तिगत 7 या धावसंख्येवर खेळत आहे। तीन वाजून 49 मिनिटं झालेले आहेत आणि या 17 मधील हा चालू असलेला सामना चौथा हिरवा मानकोली आणि काटई या दोन संघादरम्यान। राईट आर्म ओवर द विकेट जातोय अविनाश, अविनाश याचा पहिला चेंडू पेस करेल तो प्रवीण। पहिला बॉल पाचची दाद मागितली जात आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की आहे, रनआउटचा चान्स, परंतु भरपूर अशी मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि मात्र 2 धावा दमवण्यामध्ये फलंदाजाला या ठिकाणी यश मिळालं। या 2 धावा आणि धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या धावफळकावर लागली जाईल ती 1-10। ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी नक्कीच चौथा हिरवा मानकोली संघाने 2 धावा खर्च केलेल्या आहेत, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतलेला आहे दोन्ही फलंदाजांनी। राकेश आणि प्रवीण यांनी रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख ठेवली आणि 2 धावा अंकित करण्यामध्ये त्यांना यश मिळालं। राईट आर्म ओव्हर द विकेट, अविनाश माळी पुन्हा एकदा बॉलिंग मॅटवर। दिशाहीन चेंडू, दिशाहीन चेंडू जी हाताळली या ठिकाणी केली जाते, पंचांचे हात होत आहेत समांतर आणि धाव मिळते ती अवांतर। दिशाहीन चेंडू जी या ठिकाणी हाताळणी केली जाते अविनाश याच्याकडनं। पहिलं षटक बिंदास माळी याने हाताळलं होतं, त्याने फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या। आता मात्र त्रिफळा उडवल्या जात आहेत, स्टंपला भेदलं जात आहे, दांडी गुल। प्रवीण याची खेळी होते संपुष्टात, 3 या धावसंख्येवर लागणार हा दुसरा धक्का आहे। 2 बाद धावसंख्या धावफळकावर आहे ती 10-11। नवीन बॅटर दरम्यान मैदानामध्ये येतोय गणेश बाबा। दिशाहीन चेंडू जी हाताळणी केल्यानंतर मात्र अविनाश पूर्णपणे वापसी करतोय आणि त्रिफळा उद्ध्वस्त करतोय। प्रवीण याची लागणारा दुसरा झटका जय गावदेवी काटेई संघाला, धावसंख्या स्थिर आहे 11-11। 2-11 काटेई संघाची धावसंख्या। निर्धारित 4 षटकांचा सामना आहे, मी नक्की म्हणेन कलराम सर की 30+ स्कोर या ठिकाणी नक्कीच चांगला ठरेल, कारण आधी ते सामने जे आपण पाहिले नक्कीच भरपूर अशी तुरस करावी लागली दोन्ही संघांना। राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा अविनाश माळी सज्ज गोलंदाजी माटवर आणि आता समोर आहे गणेश नवीन आलेला बॅटर। स्लोअर चेंडू, फसवा चेंडू टाकला होता परंतु मिसफील्ड त्या ठिकाणी होत आहे, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। बघूया तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत। चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा हा काटेई संघाला मिळतोय। ज्या ठिकाणी 1 धाव खर्च व्हायला हवी होती त्या ठिकाणी या चेंडूवर 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि या 3 धावांनीशी धावसंख्या धावून पोचलेली आहे ती 2-14। पुन्हा एकदा अविनाश सज्ज होईल गोलंदाजी माटवर, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि समोर असेल पुन्हा एकदा राकेश। ब्लॉक हॉलमध्ये चेंडू पडला जातोय, स्टीअर केला जातोय, पूर्णपणे फलंदाज बीट होतोय, निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता होते।
जर तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल ना तर चेंडूवरची नजर आणि टायमिंग हे प्रॉपर असलं पाहिजे. त्या टायमिंगच्या जोरावर नक्कीच आपण एखादा शॉटचं सिलेक्शन व्यवस्थितरित्या करू शकता. पुढे सरसावत येऊन चेंडू खेळलाय, एक्स्ट्रा कवर रिझनला चेंडू फील्ड होतोय, एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरीचा प्रयत्न चालू होता परंतु दुसरी धाव घेतलेली नाही. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अविनाश देखील करतोय. बिंदास याने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी अविनाश देखील गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आतापर्यंत धावफळकावर धावा आहेत त्या 15. थोडासा स्टेपमध्ये गोलंदाज चुकतोय. आता मात्र जोरदार हिट, चेंडू लॉंग ऑन रिझनला येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते, ती 2-17. 17 खतरा बघूया, काटई संघाला होतोय की मानकुली संघाला होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर आहे ती 17. अविनाश याने देखील आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि बिंदास याने आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनपर्यंत तरी मी म्हणेन या ठिकाणी चांगली गोलंदाजी चौठा हिरवा ए संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. व्यक्तिगत पहिला सांगेक तिसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. ठाकूर येतोय व्यक्तिगत पहिला आणि सांगिक तिसरं षटक हाताळण्यासाठी. मित्रांनो, हे रजनी क्रिकेट आहे, हे रात्रीचं क्रिकेट आणि हे खेळाडू सर्व 40+ आहेत आणि या 40+ क्रिकेटरना या रात्रीमध्ये चेंडू पेस करणं तेवढं कठीण जात नाही आहे. अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी आपण आत्तापर्यंत तरी पाहिलेली आहे. ठाकूर याचा पहिला चेंडू पॉईंट रिझनला कट केला जातो, एक धाव पूर्ण केली जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत नक्कीच 2 धावा घेण्यात अवधी त्यांच्यामध्ये होता आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावांशी धावफळक पुन्हा एकदा पुढे सरकेल, धावसंख्या धावफळकावर लागली जाईल 19. या माणकोळी गावाच्या 2 टीम आहेत, चौटा हिरवा ए आणि चौटा हिरवा बी. चौटा हिरवा बी संघाने याच्या आधीचा सामना जिंकलेला आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतोय आणि विकेट कीपरच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडू जी त्या ठिकाणी सांगता होते. ठाकूर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू मार्गस्थ असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने जातोय ठाकूर. समोर फलंदाज आहे राकेश गरद. टायमिंगच्या जोरावर चेंडू खेळून काढला, वी शेपमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि फलंदाज बाद. काटई संघाची धावसंख्या होत आहे 3-20. तिसरा गडी बाद या ठिकाणी होतोय काटई संघाचा. रनआउटच्या स्वरूपामध्ये रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पडली या ठिकाणी मी म्हणेन आणि नक्कीच त्याचा पूर्णपणे फायदा या ठिकाणी माणकोळी संघाला होतोय. आणि गणेश बाबा हा आउट होण्यापूर्वी त्यांनी 5 धावा जमवल्या आपल्या संघासाठी. 3-20 धावफळकावर धावा आहेत त्या 20.
चला दुसरा बैटर लवकर पाठवायचा आहे। चला पंतांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे, नो आर्ग्युमेंट्स प्लीज, कारण पंतांचे डोळे हे फार तीक्ष्ण आहेत आणि त्यांच्याशी वादविवाद घालणं काही आपल्याला योग्य वाटत नाही, कारण आपण आपल्या भारताचा एक महान खेळाडू सचिन तेंडुलकर याला पाहतोय, जेव्हा 99 धावांवर देखील पंच आउट देतो तेव्हा देखील मान खाली घालून निघून जातो, तर आपण ह्या गावातले क्रिकेटर आहोत त्याचं देखील मान ठेवणं आपल्याला गरजेचं आहे, कारण पंच चला प्लीज कॉपरेट करा काटई संघ, आपण मोबाईल दाखवू नका प्लीज, काटई संघ प्लीज आपण कॉपरेट करायचं आहे, आणि थर्ड अंपायर तर या ठिकाणी देण्यात येणार नाही, आपण आधीच या ठिकाणी आपल्याला ऑफिशियल कॉल देण्यात आलं होतं, चला काटई संघ कर्णधार आपण निर्णय घ्या, एक चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा कालबोट लागू नये ही देखील आपण याची दक्षता आपण घ्यायला हवी, पंतांचा निर्णय आता मान राखा, चला संघ नाही काटई संघ आपल्याला विनंती आहे आपण पंतांच्या निर्णयाचा मान राखायचा आहे, तर टॉस जिंकल्यानंतर जय गावदेवी काटई संघ या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय, तिसऱ्या षटकातील या ठिकाणी खेळ चालू आहे, ठाकूर याचे 3 चेंडू टाकून झालेले आहेत, चला पंत जो निर्णय देतील तो आपण मान्य करायचा आहे प्लीज, आपण नवीन बॅटर आपला मैदानामध्ये पाठवायचा आहे, पंतांचा निर्णय हा अंतिम राहील असं या ठिकाणी मी आपल्याला कळवतोय, नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय विजेन घरत, तीन बाद धावसंख्या धावफळकावर आहे ती 20, ठाकूर आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत, ठाकूरच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवर 0 धावा आणि चला पंच चला सामन्याला होतोय सुरुवात, नवीन बॅटर मैदानामध्ये विजेन घरत येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ठाकूर गोलंदाजीच्या माटवर सज्ज होताना आपण पाहतोय, निर्धारित 4 षटकांचा सामना आहे, तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफळकावर धावा आहेत त्या 20, पुढचा बॉल त्या ठिकाणी स्टीअर केला चेंडूला, चेंडू जातो 1 षटकावर रिझनला, 1 धाव पूर्ण केली जाते, आता मात्र थोडासा गचाल थ्रो त्या ठिकाणी आणि त्याचा पूर्णपणे फायदा या ठिकाणी घेतला जातोय, ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत आणि या 2 धावांचा नक्कीच फायदा काटई संघाला होणार आणि धावसंख्या धावफळकावर पुढे सरकेल, धावफळकावर धावा लागल्या जातील त्या 22 3 गडी बाद झालेले आहेत आणि धावफळकावर धावा आहेत त्या 22,
हलक्या हाताने खेळून काढलाय गळली आणि पॉइंट रिजन मधून चेंडू निघून जातो. एक धाव पूर्ण केली जाईल त्या ठिकाणी जयदास माली. चांगलं क्षेत्ररक्षण जयदास माली याच्याकडनं पाहायला मिळतंय, परंतु दोन धावा घेण्यापासून रोखू शकले नाही आणि दोन धावांशी धावसंख्या धावबोर्डवर लागली जाईल 24-24. तिसऱ्या षटकातील या ठिकाणी खेळ मार्गस्थ आहे ठाकूर. गोलंदाजी करताना मित्रांनो आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळलाय चेंडूला, कव्हर पॉइंट रिजनला चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाईल, पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेपर्यंत मात्र दोन धावा अंकित केल्या जातील आणि या दोन धावांशी धावफळक पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावफळकावर धावा लागल्या जातील त्या 26-26. मित्रांनो यानंतर होणारा सामना आहे कारिवली आणि मानकोली. चौथा हिरवा मानकोली बी आणि कारिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो आहे की या चालू सामन्यातील पहिली इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. तीन षटकाची समाप्ती होते, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा आहेत त्या 26. पहिलं षटक बिंदास याने हाताळलं होतं, बिंदास याने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तर नंतर अविनाश याने षटक हाताळलं, अविनाश याने 9 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत ठाकूर याने जो तिसरं षटक हाताळलं त्याच्यामध्ये देखील 9 धावा खर्च केल्या. आत्ता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय योगेश दळवी आणि समोर फलंदाज असेल विजेन घरत. विजेन घरत आणि राकेश घरत अशी जोडी मैदानामध्ये अजून आहे. धावसंख्या आहे 26-26. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट योगेश दळवी. पहिलाच बॉल फिरकी टाकलेला आहे आणि फलंदाज पूर्णपणे त्या ठिकाणी बीट होतोय. चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी. आता शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्विन होऊन चेंडू आतमध्ये येतोय. चेंडूची गती आणि चेंडूने घेतलेला टप्पा हा मात्र फलंदाजाला अवगत होत नाही आणि चेंडू मात्र निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव. फलंदाज पूर्णपणे गारदला जातोय, फिरकी होत आहे आणि फिरकीवर फिरकी घेतली जात आहे फलंदाजाची. आता मात्र नॉन स्ट्राईकचा बॅटर मात्र काहीतरी कानमंत्र देण्यासाठी जातोय. विजेन घरत हा थोडासा बॅकफूटला जातोय असं मला वाटतंय, कारण लागोपाठचे तीनचे तीन चेंडू निर्धाव असे हाताळतोय योगेश दळवी. चौथा चेंडू उडवलाय, आता बघूया चेंडू हवेत. झेल मात्र सुटला जातोय अविनाश माली याच्याकडनं आणि दोन धावा या चेंडूवर घेतल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, बघूया पंतांचा निर्णय काय आहे. पंत आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आउट आहे, फलंदाज बाद आहे. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. दोन धावा पूर्ण या चेंडूवर आणि धावफळक आता पुढे सरकेल. धावफळकावर धावा लागल्या जातील त्या 28. राकेश घरत हे आउट झालेले आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. योगेश दळवीने लागोपाठचे तीन चेंडू निर्धाव हाताळले होते, त्यानंतरच्या चौथ्या चेंडूवर मात्र अविनाश माली याने झेल सोडला आणि मात्र त्याचा पूर्णपणे समाचार घेतला. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. लेग ब्रेकच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि या एका धावेने धावफळक पुढे सरकेल. धावफळकावर धावा लागल्या जातील त्या 29-29. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. योगेश दळवी मार्गस्थ होताना गोलंदाजी माटवर. पुन्हा एकदा फिरकी घेतली जात आहे फलंदाजाची, परंतु चेंडू जातोय दिशाहीन, उजवी यष्टी सोडून जातोय. पंतांचे हात होत आहेत समांतर.
आणि धाव मिळते अवांतर, 1+1 दोन धाव धावफळकावर मिळतील आणि धाव संख्या धावफळकावर लाग 1-1 चला फलंदाज बाद नाही आहे, फलंदाज बाद नाही आहे, हा चेंडू या ठिकाणी काउंट केला जाईल, डॉट बॉल आहे, चेंडू वाईड आहे, परंतु यष्टी रक्षकाने जेव्हा चेंडू पकडला तेव्हा तो आपण रन घेऊ शकत नाही, फलंदाज आपण वापस यायचं आहे. चेंडू जर यष्टीरक्षकाच्या हातून खाली पडला असता तर मात्र आपण धाव घेऊ शकला असता, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होता त्यामुळे आपण रन घेऊ शकत नाही आणि आपण स्वतः स्ट्राईकवर देखील राहत आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव घेतली जाईल आणि धावसंख्या धावफळकावर लागली जाईल ती 30. लॉन्ग ऑन रिझनला चेंडू खेळला, एक धाव पूर्ण, तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, दुसरी धाव घेण्याचा माणूस त्या ठिकाणी आणि दोन धावा देखील पूर्ण केल्या जातील. तर चार षटकांची समाप्ती होते, चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा जोडल्या जात आहेत, त्या 32 आणि 33 धावांचं लक्ष चौथा हिरवा मानकोल ए संघासमोर असेल. तर जाऊया नेक्स्ट मॅचकडे, जय बजरंग कारिवली आणि चौथा हिरवा मानकोळी बी संघ या दोन संघादरम्यान नाणेफेक होणार आहे. चला दोन्ही कॅप्टन आपण या. जय बजरंग कारिवली आणि चौथा हिरवा मानकोळी बी संघ दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच हॅलो ज्ञानेश्वर मुक्कादम आमच्या ऑफिशियल स्कोरर यांच्या शुभासे या दोन संघादरम्यान आम्ही नाणेफेक करून घेत आहोत. ज्ञानेश्वर मुक्कादम आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या शुभासे जय बजरंग कारिवली आणि चौथा हिरवा मानकोळी बी संघ या दोन संघादरम्यान नाणेफेकी करायची आहे. चला कालिराम केणी आमच्या मानकोळी गावचे माजी उपसरपंच आणि एक अष्टपैलू खेळाडू आहेत, एक उत्कृष्ट समालोचक यांच्या शुभासे कारिवली आणि मानकोळी या दोन संघादरम्यान आम्ही नाणेफेक करतोय. जय बजरंग कारिवली संघ संघ नायक या प्लीज. कालराम केणी यांच्या शुभासे या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जय बजरंग कारिवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा चालू सामना संपताच जय बजरंग कारिवली संघाला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर बघूया मॅचकडे. 24 चेंडू आणि
33 धावांची गरज आहे। तर मायक्रोफोनवर सज्ज होतील कलराम केनी सर। धन्यवाद करण भोईर। विजयाचं लक्ष आहे 33 धावांचं आणि सलामीर जोडी अभिजीत आणि योगेश दलवी 24 चेंडूमध्ये 33। चोवीस चेंडू मध्ये 33 ची गरज आहे आणि सलामीवीर आपण अभिजीत आणि योगेश दलवी यांना पाहतोय। चला सामना लगेच सुरू करा, यानंतरच्या पुढील सामन्याची नाणेफेक जिंकून कारिवली संघाचे संघनायक परशु पाटीलनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। चला लगेच आपण शत्ररक्षण सजून घ्या। जय गावदेवी काटी। चला काटेई संघ शत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो लगेच। 24 चेंडू मध्ये 33। चला ना काटेई संघ यानंतर एक बिग मॅच आपण पाहणार आहोत। सुनील शेळके सर, सुनील शेळके जर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय। गोलंदाज मच्छिंद्र पाटील सलामीला, स्ट्राईकवर आपण अभिजीतला पाहतोय, नॉन स्ट्राईकला योगेश दलवी, या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील यांना पाहतोय मच्छिंद्र पाटील। चला भरपूर वेळ घेत आहे आपण काटेई संघ, 5 मिनिटं झालीत फलंदाज आलेले आहेत। पहिला चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, पायचीची अपील, फलंदाज बाद अभिजीत। चांगली सुरुवात गोलंदाज मच्छिंद्र पाटीलच्या माध्यमातून। 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर इथे विकेट चौथ्या एरवा मानकुले हे संघाने गमावलेली आहे। नवीन फलंदाज इष्टिरक्षक श्रीराम 24 चेंडूमध्ये 33। पहिल्या चेंडूवर विकेट, बघूया या चेंडूवर श्रीराम
यांनी आपला धावांचा अकाउंट ओपन केलेला आहे. चांगला फटका आपण पाहतोय. अगदी दोन क्षेत्राच्या मधून चेंडू चाललाय डीप बास स्लीपर कव्हर शिमारशीच्या दिशेनं चौकार आलाय. चांगली सुरुवात मच्छिंद्र पाटीलच्या या चेंडूवर चौकार ठोकलाय. इथे आज चेंडू देखील आपण पाहतोय इनफील्डच्या आतमध्ये अडवलं गेलेलं आहे. एक सिंगल धाव, सिंगल ना, धावसंख्या 5 अंकावर पोचलेली आहे. चांगली सुरुवात. चौथ्यावर मानकुली ए आणि बी अगदी लागोपाठचे सामने आहेत आणि नक्की सर्व खेळाडू अगदी सामने इथे चांगल्या पद्धतीने आपण खेळताना पाहतो. हा चेंडू अपील इथे नक्कीच आपण पाहिलं तर मच्छिंद्र घरात यानं वाटलं चेंडू कुठल्या दिशेनं गेलेला आहे. 4 धावा इथे योगेश दलवीच्या बॅटमधून आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 9. हॅलो पंत, शेवटचा चेंडूवर काय डॉट बॉल झाला का काय कळवायचं आहे? डॉट बॉल झालाय. थँक्यू. तर मित्रांनो, एक षटकाची समाप्ती होते आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 11 चौथ्या हिरवा मानकोली ए संघाची धावसंख्या 33 धावांचा पाठलाग करताना चौथ्या हिरवा मानकोली ए संघाला मित्रांनो आपण पाहतोय आणि एक षटकाची समाप्ती मच्छिंद्र पाटील यांच्या षटकाची समाप्ती होते आणि धाव फळकावर धावा आहेत त्या 11. विजेन घरात नवीन गोलंदाजी माटवर येतोय आणि समोर आहे योगेश आणि श्रीराम. योगेश खेळतोय व्यक्तिगत 6 धावांवर आणि श्रीराम खेळतोय व्यक्तिगत 5 या धावसंख्येवर. पहिलाच बॉल हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. फाईन लेग रिझनला चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावर त्या ठिकाणी समाधान मानावं लागते. बघूया गचालाचा थ्रो त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु नॉन स्ट्रायकर फलंदाजाने मात्र त्यांना नकार दिला आणि एकच धाव या ठिकाणी अंकित होते. एक धावेवर धावसंख्या धावून पोचते ती 12 धावांवर. विजयन घरात पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू मिड विकेट रिझनच्या दिशेने चेंडू टोळावला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. बघूया दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. दोन धावा या चेंडूवर अंकित केल्या जातील. धाव फलक पुढे सरकेल. धाव फलकावर धावा लागल्या जातील त्या 14. 14 धावा धाव फळकावर. 33 धावांचा पाठलाग करताना चौथा हिरवा मानकोली ए संघ.
आता मात्र फर्स्ट एंड सेकंड स्लिप मध्ये चेंडू गॅदर होतो, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते, एकच धावर समाधान मानताय दोन्ही फलंदाज, धावसंख्या धाव फळकावर लागली जाते या एका धावेने 15 धावा। निर्धाव चेंडू, विजयन घरत दुसऱ्या षटकातील खेळ मार्गस्थ असताना एक चांगली गोलंदाजी करतो विजयन। क्लिंग बॉल त्रिफला उद्ध्वस्त केल्या जात आहेत विजयन घरत याच्या मार्फत, लागणारा दुसरा झटका चौथा हिरवा मानकोली संघाला श्रीराम याच्या नावाने। धावसंख्या धाव फळकावर आहे ती 15, 33 धावांचा पाठलाग करताना मानकोली ए संघ दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फळकावर धावा आहेत त्या 15। आता 13 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे। नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अविनाश, हलका हाताने खेळून काढलंय, लॉंग ऑन रिझनला चेंडू जातो, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धावेचा प्रयत्न आणि दोन धावा या चेंडूवर घेतल्या जात आहेत। दोन षटकाची समाप्ती होते, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 17, 2-17 मानकोली या संघाची धावसंख्या। मच्छिंद्र याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, तर विजयन याने आपल्या दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत। दोन षटकाची समाप्ती, धावसंख्या धावफळकावर आहे ती 17। 12 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे 16 रन, 12-16। बारा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे। स्पीड अप करा प्लीज, पंत आपण थोडीशी घाई करायची आहे, वेळेअभावी आपण वॉर्न करायचं आहे। गोलंदाज आहे प्रवीण, पहिलाच बॉल तेज तरार चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता, मिड ऑफ रिझनला चेंडू येतो, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न करतायत का बघायचंय, नाही एकाच धावर समाधान। धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 18। राईट आर्म राऊंड द विकेट, टायमिंगच्या जोरावर चेंडू कव्हर पॉइंट रिझन मध्ये खेळला जातोय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, बघूया काय घडतंय। तीन धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या धाव फळकावर लागेल 21-21।
त्याच नाही गे चला तीनच धावा आहेत, चौकार नाहीये। धाव संख्या होते ती 21। राइट आर्म राउंड द विकेट, प्रवीण पुन्हा एकदा जातोय गोलंदाजी मॅटवर। समोर आहे फलंदाज योगेश आणि नॉन स्ट्राइकला आहे अविनाश। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये तालमेल खूप चांगलं होतं आणि या चेंडूवर दोन धावा धमावलेले आहेत। धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 23। आता विजयासाठी 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे चौथ्या हिरवा ए संघाला। आठ बॉल आणि 10 गरज। लोअर फुलटो चेंडू होता, कव्हर पॉइंट रिजनला चेंडू स्टीअर केला होता। या चेंडूवर देखील दोन धावा जमाव केलेले आहेत। धावसंख्या धाफळकावर पुढे सरकते, धाफळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 25। सात चेंडू आणि 8 धावांची गरज। पुन्हा एकदा कव्हर पॉइंट रिजनला चेंडू खेळला जातोय, एक धाव पूर्ण। आता चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावर समाधान मानलं जातंय। धाव संख्या होते ती 26। आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे। यानंतर होणारा सामना जय बजरंग कारिवली आणि चौथा हिरवा मानकोली बी संघ। कारिवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि चौथा हिरवा मानकोली बी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। सहा चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे चौथा हिरवा मानकोली ए संघाला हा सामना जिंकायचा असेल तर। बघूया कशी गोलंदाजी होते की मात्र चांगली फलंदाजी होते। विनोद गायकर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय। पूर्णपणे जबाबदारी आता विनोद गायकरवर असेल कारण 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड करायच्या आहेत।
जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल। सहा चेंडू सात धावांची गरज, चला स्पीडअप करायचंय। पहिलाच बॉल लॉन्ग लेग रिदनला चेंडू खेळला जातो, एक धाव पूर्ण केली जाते, क्षेत्ररक्षक फार तीक्ष्ण त्या ठिकाणी आणि एकाच धावर समाधान। धाव संख्या होते ती 27। पाच चेंडू आणि सहा धावा, अविनाश माली एक अतिशय अनुभवी फलंदाज क्रीजवर। हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललाय, मिड विकेट रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली जात आहे, दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेस। धाव संख्या होते 29। चार चेंडू आणि चार रन, चेंडू हवेत आहे, बघूया झेल होतोय का। दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय, दोन धावा पूर्ण केल्या जाते, तिसरीचा प्रयत्न आणि तीन धावा पूर्ण। क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं होतं, परंतु थ्रो थोडासा गच्च्याला गेला, वाईल्ड गेला, त्यामुळे या चेंडूवर तीन धावा अंकित केल्या गेल्या। स्कोर लेवल आता मात्र एक धावाची गरज। तीन चेंडू आणि एक धावेची गरज होती, आता मात्र चेंडू निर्धाव, आता दोन चेंडू आणि एक धावेची गरज आहे। दोन चेंडू आणि एक रनची गरज। फलंदाज योगेश आणि विजयाचा चौकार, चौटा हिरवा मानकोली येथे संघ विजय संपादन करताना आपण पाहतोय। क्लासिकल बाउंड्री, अतिशय चांगला कवर ड्राइव आणि चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर, चार धावांसाठी चौकार आणि चौटा हिरवा मानकोली या संघाने या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे। अरे मॅन ऑफ द मॅच योगेश दलवी,